मंदार काणे एंटरटेनमेंट आणि फ्लॉमस एंटरटेनमेंटच्या वतीने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या मंगळागौर स्पर्धेला रसिक प्रेक्षकांचा हाऊसफुल प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमासाठी सहप्रायोजक म्हणून लोकमान्य बँक पनवेल शाखेचे व्यवस्थापक अरविंद कुदळे, मयूर निजामपूरकर आणि पटेल ज्वेलर्सच्या प्रतीक्षा व्यास मॅम, त्याचसोबत विशेष सहकार्य म्हणून ओरायन मॉल पनवेल, आचार्य 90 फेम, प्रिशा साडीच्या अर्चना खरात, संजय पोतदार, पुन्हा गाडगिळ ज्वेलर्स, माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नगरसेविका नीता माळी, सुलोचना कल्याणकर, सुहासिनी केकाणे, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, लतिका काणे, कल्पना काणे, नाट्यगृह व्यवस्थापक राजेश डोंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून विशेष उपस्थिती होती, ती म्हणजे बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सोनाली पाटील. तसेच या कार्यक्रमामध्ये नवदुर्गा ग्रुप दिवा ठाणे यांचा प्रथम क्रमांक, समृद्धी महिला ग्रुप ऐरोली यांचा द्वितीय क्रमांक आणि माऊली ग्रुप ऐरोली यांचा तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या सर्वांना 5,000, 3,000 आणि 2,000 रुपये त्यासोबत ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे तेजोमय ग्रुप पनवेल आणि सखी मंगळागौर ग्रुप पनवेल यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. याचसोबत साक्षी पेडणेकर, मिताली नाटेकर, संजना महेंद्र गोंधळी, गौरी पत्की आणि कुमारी सुप्रिया पाटील या 5 जणींना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. एम ए बी एड प्लस एम बी ए झालं आहे आणि मी सिनियर ज्युनियर कॉलेजवरती लेक्चरर होते, पण माझी एवढी तारंबळ कधीच झाली नाही जेवढी आज झाली आहे. आणि मी मंदार सरांना बाजूला घेऊन बसलेले, मी म्हटलं काय हे मला वैयक्तिक यांना पण द्यायचं आहे, बरं त्यांना पण द्यायचं आहे, बरं हा ग्रुप बेटर आहे, त्याच्यानंतरचा अरे बापरे हा म्हणजे मी आधीचा खोडू की नंतरचा लिहू, असं म्हणजे इतकं झालेलं आहे. आणि मुळात मला सगळ्यांना आवर्जून हे सांगायचं आहे, तुम्ही सगळ्या रेखीव आणि देखणा दिसत होता, नवऱ्यांना सगळ्यांनी सेल्फी पाठवलीच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजी, मी खरंच त्यांना आजी खरंच म्हणणार नाही आहे, काय एनर्जी होती. आणि मला असं वाटतं सगळ्याच आपण काय म्हणू, माझ्या एजच्या, आय एम सो सॉरी, माझ्या वयाच्या सगळ्याच देखण्या मुलींना मी म्हणेन की थांबा जरा, पण ज्या तुमच्या बरोबरीनं आपल्या एनर्जीनी ज्या अगदी मंगळागौर खेळत होत्या, त्यांना बघून की नाही मला इतकं मला खेळावं असं वाटत होतं, पण हे लिहायचं कुणी आणि तुम्हाला शोधायचं कसं, ही खरंच खूप मोठी माझी परीक्षा होती असं म्हणेन मी, पण अफलातून आणि खूप भारी, मी खूप एन्जॉय केलो ॲक्च्युली. आय एम सो हॅपी की मी इकडे मंगळागौर आणि इतकी मोठी आणि इतकी छान मंगळागौर मी पहिल्यांदा बघितली. गावाकडे तर आपण बघतोच, पण कोल्हापूरमधल्यापेक्षा मी आवर्जून सांगेन कोल्हापूरकरांना की अशी मंगळागौर खेळूयात म्हणून आपण.